यानंतर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माणिकरावजी मुकदम हे थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, युरिशो समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, या सर्वांना अभिवादन करतो. आणि आजच्या या लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रावसाहेबजी दानवे साहेब, माजी खासदार तथा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, अहमदपूरचे आमदार विनायकरावजी पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष तथा आमदार राम पाटील रातोळीकर, आणि ज्यांच्या नेतृत्वावर ही महानगरपालिका निवडणूक आहे, आणि ते आमच्या तालुक्याचे विकासपुरुष आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, लातूरचे जिल्हाध्यक्ष नागनाथाप्पा निळोदे, भाऊरावजी देशमुख, संतुकरावजी हंबर्डे आणि शिंदे साहेब, तालुका अध्यक्ष, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, देवीसराज राठोड, आदरणीय मंच, आणि या लोह्यातील लोहा भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला नेत्यांचं या ठिकाणी आव्हान मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही, फक्त 2 मिनिटांमध्ये माझं भाषण संपवितो. लोहा नगरपालिकेची निवडणूक इथं लागलेली आहे. मागील 8 दिवसांमध्ये विविध प्रचारसभा आमदार साहेबात घेत असताना मागील 5 वर्षाचा कार्यकाळ कसा अवघड गेला, आणि आम्ही आता पुढच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये नगरपालिका जर निवडून दिली तर आम्ही विकास कामं काय करणार आहोत हे या ठिकाणी आम्ही 8 दिवसांमध्ये कॉर्नर कॉर्नर सभा घेऊन सर्वांना सांगितलं. भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामाही आम्ही प्रसिद्ध केलेला आहे. आपण कदाचित सर्वांनी वाचला असेल, काँग्रेस पक्षानेही त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, आणि आपण तुलना केली पाहिजेत की ही नगरपालिका विरोधी पक्षाच्या ताब्यात होती, 5 वर्षे त्यांनी लोह्याचा कारभार कसा केला हे आपल्या सर्वांना आता प्रवीण पाटलांनी सांगितलेलं आहे, आणि विकास कामं आम्ही काय करणार आहोत ही जर नगरपालिका आमच्या ताब्यात दिली तर या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी लिंबोटी धरणावरून पाणी आणायचं आहे पिण्याचं, साहेब त्यासाठी 50 कोटी रुपये लागतात. नागरिकांना आणि मुलांना खेळण्यासाठी गार्डन आम्हाला या ठिकाणी करायचं आहे, त्यासाठीही निधी लागतो. स्मशानभूमी, विविध समाजासाठी स्मशानभूमी बांधायच्या आहेत. मुस्लिम बांधवासाठी शादीखाना बांधायचा आहे. सगळ्या समाजांना आपले कार्यक्रम व्यवस्थित करता यावे असं सभागृह या ठिकाणी बांधायचे आहेत. विद्यार्थ्यासाठी वाचनालय आपल्याला गावामध्ये निर्माण करायचं आहेत. अशा विविध योजना आम्ही या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत. तर आपल्या या लोहा शहराचा विकास करण्यासाठी आता हा एवढे आम्ही या ठिकाणी आम्ही जाहीरनाम्यामध्ये दाखवलेले आहेत. मग ह्या एवढ्या मोठ्या कामासाठी निधी खूप मोठा लागतो. या कवर्ग नगरपालिका आताच या ठिकाणी सांगण्यात आलं, स्वतःच्या नगरपालिकेकडे निधी नाही, मग महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने मदत केल्याशिवाय आपल्या लोहा शहराचा विकास होऊ शकत नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध योजना तुम्ही दररोज TV मध्ये बघता, पेपरमध्ये वाचता, या भारतातील नागरिकांसाठी जनतेसाठी त्यांनी चांगले असे निर्णय घेतलेले आहेत. माननीय फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यासाठी, सरकारी कर्मचाऱ्यासाठी
मग विविध समाजाचा असो जे मराठ्याचा आरक्षण असो नाहीतर अजून ज्याला घरकुल नाही ते घरकुलाचा प्रश्न असो, गरीब लोकांना राशन मिळणारचं काम असो, गरीब नागरिकांना गॅस मिळण्याचं काम असो, ह्या विविध योजना या महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या आहेत। मग आपल्या लोहाचा विकास करायचा असेल तर आपल्याला खंबीर नेतृत्व लागतं, आणि खंबीर नेतृत्व जर पाहिजे असेल तर कर्तृत्ववान माणूस पाहिजेत। म्हणून आम्हाला या लोहाकंदर तालुक्यामध्ये खंबीर असं नेतृत्व करणारा कर्तृत्ववान आमदार आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्यामध्ये विविध विकास कामे करत आहोत, आणि त्याच अनुषंगाने जर आपण भारतीय जनता पक्षाची नगरपालिका ताब्यात दिली तर या लोहाचा सुद्धा आपण विकास या ठिकाणी करू। विविध भाषणामध्ये विरोधी पक्ष लोकांनी सांगितलं आमदार परकी आहेत, परकी आमदार इथे येऊन लोह्यामध्ये भांडणं लावतात, या मतदारसंघाचे आमदार परकी होऊ शकतात का हो? या लोहाकंदार मतदारसंघामध्ये 2014 ने 1,00,000 मतं घेऊन आमदार निवडून आले, ते आमदार या लोह्याचे परके होऊ शकतात का? आणि ज्या भादराने सांगितलं की आमदार परके आहेत त्यांना या तालुक्यामध्ये 4,000 ते 5,000 मतं मिळाली, त्यांनी सांगाव की चिखलीकर साहेब परके आहेत, ही किती चष्टीची गोष्ट आहे। तुमच्या संकटामध्ये रात्रंदिवस राहणारे आमदार, तुमच्या प्रत्येक संकटाला धावणारे आमदार परकीय कसे होऊ शकतात हा मला तुमच्या समोर सवाल आहे। आम्ही विविध कारणा सभेमध्ये तुम्हाला येऊन सांगितलं बाबांनो, ही जर नगरपालिका तुम्ही भाजपच्या ताब्यात दिली तर लोहा शहराचा विकास होऊ शकतो। एखाद्या आईनं बाळाला जन्म दिला, एखादी आई बाळंत झाली आणि बाळाला जर जन्म दिला तर आजूबाजूचे पाहुणे विचारतात काय मुलगा झाला की मुलगी झाली, पण फक्त आई विचारते माझं बाळ कसं आहे, तिला मुलगा हो की मुलगी हो त्याची खंत नाही। तसंच माननीय आमदार साहेब, निवडणुकीमध्ये पडो किंवा हरो, माझा मतदार राजा कसा आहे, माझ्या प्रत्येक समाजातील माणूस कसा आहे, त्याचे प्रश्न कसे सुटतील, एवढंच ते नेहमी विचारत असतात। म्हणून मित्र हो, मला या ठिकाणी जास्त काही बोलायचं नाही। अध्यक्षपदासाठी माननीय गजानन सूर्यवंशी आमचे या ठिकाणी उमेदवार आहेत, चांगले कर्तृत्ववान आहेत, घरच्या चांगल्या प्रकारे श्रीमंत आहेत। श्रीमंत मी ह्याच्यासाठी सांगतो की भरल्या पोटाचा माणूसच गावावर उपकारू शकतो, रिकाम्या पोटाचा माणूस उपकार करू शकत नाही। दुसरे विरोधी पक्षाचे उमेदवार दिवसभर दारू पिऊन राहतात, रात्री गल्ली बोळामध्ये भांडण करतात, त्याच्या हातामध्ये जर नगरपालिका दिली तर या गावाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी मला या ठिकाणी विनंती करायची आहे। आणि नुसता अध्यक्ष निवडून देऊन आपल्याला चालणार नाही। मग कंदारची अवस्था काय झाली, मुखेडची अवस्था काय झाली, अध्यक्ष एका पार्टीचा, नगरसेवक दुसऱ्या पार्टीचे, आणि मग सगळा गोंधळ घालत बसायचा विकासाच्या नावानं बोंबाबोंब होईल। म्हणून मला तुम्हाला सर्व विनंती करायची आहे की नगर अध्यक्ष आणि 17 च्या 17 उमेदवार आम्ही सगळ्या समाजाला या ठिकाणी नेतृत्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे। दलित असतील, मुस्लिम असतील, धनगर असतील, मराठा असतील, वंजारी असतील, सगळ्या समाजाला माननीय आमदार साहेब या ठिकाणी घेऊन चालतात, आणि या नेहमी त्यांना तालुक्याचा धास असतो। विरोधी पक्षाने काही सांगो, प्रताप पाटलाच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी विकास करतो हा तुमच्या समोर आहे। मला या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने खूप काही सांगायचं होतं, पण वेळ खूप कमी आहे, या ठिकाणी बरेच वक्ते आपल्याला बोलणार आहेत। म्हणून मला या लोहानगरीतील सर्व नागरिकांना, आया बहिणींना शेवटची विनंती करायची आहे की मित्रांनो, येत्या येणाऱ्या 9 तारखेला भाजपच्या नेतृत्वाखाली सगळ्या नगरसेवक आणि अध्यक्षाला आपण निवडून द्यावं आणि आपल्या लोह्याचा विकास करून घ्यावा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।